अजून एक तुम्ही काम करू शकता म्हणजे ब्लॉग रायटिंग. ब्लॉग रायटिंग हा एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. इनफॅक्ट SEO हाच एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. SEO हे कुठचं टार्गेट नाही आहे, ती जर्नी आहे, तो एक मार्गक्रम आहे जो आपल्याला नेहमी 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 करत राहायला पाहिजे. कारण आता मी जरी तुमच्याशी संवाद साधतोय तरी हजारो फोटोग्राफर्स हे ऐकत असतील, ते सगळेजण प्रयत्न करतील पण काही दिवसांनी ते कंटाळतील आणि करणार नाही. तर जो कंटिन्युअसली हे काम करेल, जो नेहमी नेहमी याच्यामध्ये काम करेल, त्याचंच पेज वरती राहील व सर्च करताना माणसांना त्याचंच पेज पहिल्या पेजवरती मिळेल. तुम्ही तुमच्या क्लायंट्सला तुमच्याबद्दल रिव्ह्यूजही लिहायला सांगा. वेगवेगळ्या ठिकाणी तुमच्याबद्दल रिव्ह्यूज आले, तुमच्या वेबसाईटचं नाव त्याच्यामध्ये असेल, तर आपोआपच तुमचं ॲडव्हर्टायझिंगही होईल. ते जेवढ्या जणांना ते पाठवतील त्याच्यामध्येही ॲडव्हर्टायझिंग होईल. नवीन जे कपल सर्च करतात त्यांना तुमचे रिव्ह्यू वाचता येतील, तुमच्याबद्दल आधीच मत एक पॉझिटिव्ह तयार होईल आणि परत ह्याचा SEO साठीही फायदाच होईल. आपण ब्लॉग्सबद्दल बोलताना म्हटलं की ब्लॉग्समध्ये आपल्याला नेहमी काहीतरी अपडेट टाकत राहिलं पाहिजे. पण आपण रोज रोज तर शूट करू शकत नाही, रोज रोज नवीन पिक्चर टाकू शकत नाही, मग काय करता येईल? काही वेळा तुम्ही ज्यावेळी फोटो शूट करता त्याचे पिक्चर टाकू शकता, त्या लोकेशनबद्दल बोलू शकता, त्या मुलांबद्दल बोलू शकता. आणि ज्यावेळी आपण त्या कपलबद्दल बोलतो त्यावेळी त्या मॅटरमध्ये वेडिंग फोटोग्राफी इन मुंबई किंवा असे जे आपले कीवर्ड्स आहेत ते सायलेंटली म्हणजे एका वाक्यामध्ये खूप वेळा न टाकता एकदा दोनदा आपण टाकू शकतो, ज्याचा फायदा आपल्याला SEO साठी होईल. आणि त्या लिंक जर का आपण त्या कपलला पाठवल्या तर ते लोक अजून ठिकाणी त्या पोस्ट करतील आणि त्या बॅकलिंक म्हणूनच SEO साठी धरल्या जातील. दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे कीवर्ड बेस्ड डॉमेन. मगाशी आपण बघितलंच आहे की डॉमेन हे आपण कसं बुक करायचं. आपण जे काय डॉमेन बुक केलं आहे ते आपल्या नावाचं बुक केलं आहे, म्हणजे -photography.com हे आपलं डॉमेन नेम आपण बुक केलंय. पण जर का तुम्ही अजून डॉमेन नेम बुक करू शकाल, म्हणजे mumbaiphotographers.com अशी समजा तुम्ही साईट बुक केलं, तर त्याच्यामध्ये बेस्ट वेडिंग आणि फोटोग्राफर हे तिन्ही तुमचे कीवर्ड्स सर्च इंजिनसाठीचे कीवर्ड्स त्या डॉमेन नेममध्येच आहेत. मग ते डॉमेन नेम जरी तुमच्या कंपनीचं नसेल तरी तुम्ही ते डॉमेन नेम बुक करू शकता आणि त्याची लिंक तुमच्या मेन वेबसाईटला देऊ शकता. अशी जर का काही डॉमेन नेम्स असतील की ज्याच्यामध्ये सर्च इंजिनला तुमचे ऑलरेडी कीवर्ड्स मिळत आहेत आणि त्या डॉमेनवरनं तुमच्या साईटवरती रिडायरेक्शन असेल, तरी त्या साईटला जो कोणी जरी सर्च केलं तरी तो तुमच्या वेबसाईटला जाऊ शकेल. दुसऱ्या याच्यामध्ये एक भाग आहे साईट मॅप सबमिशन. साईट मॅप म्हणजे काय असतं? म्हणजे सगळ्यात पहिलं आपलं URL आलं, आपल्या कंपनीचं नाव आलं, त्याच्यामध्ये होमपेज आलं, लेआउट आले, तुमच्या डिझाईन्स आल्या, ही आपली सब पेजेस झाली. प्रत्येकासाठी वेगवेगळ्या सब पेजेस आहे. तर कशानंतर काय आहे, कशाच्या आतमध्ये काय आहे, आपल्या जिथे आपण लेआउट्स म्हटलो आहोत किंवा पोर्टफोलिओ म्हटलंय, तर त्या पोर्टफोलिओमध्ये कॅन्डिड फोटोग्राफी, वेडिंग फोटोग्राफी हे वेगवेगळे पार्ट आहेत. ह्याचा एक सगळ्याचा एक साईट मॅप बनतो. त्याच्यामुळे गुगल ज्यावेळी तुमची साईट क्रॉल करतं तर त्याच्यासाठी ते इझी होतं की मला कुठे जाऊन काय शोधायचं आहे. एकदा साईट मॅप त्याने घेतला की तो हिस्ट्रीमध्ये सेव्ह करून ठेवतो आणि कुठच्याही तुमच्या सर्चला तो साईट मॅप यूज करून गुगल इझिली त्याचा रिझल्ट देतो. म्हणून साईट मॅप हा खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं, तुम्ही जे कंटेंट लिहित आहे, जो मॅटर आपण वेबसाईटवरती वापरतो आहे, तो युनिक असला पाहिजे. युनिक म्हणजे दुसऱ्या वेबसाईटवरनं कॉपी पेस्ट करून मॅटर बनवू नका. तुम्हाला जे प्रेझेंट करायचं आहे, तुम्हाला जे वेडिंग फोटोग्राफीबद्दल बोलायचं आहे, जे तुम्हाला सांगायचं आहे, त्याच्यामध्ये कीवर्ड्स वापरून तुम्ही चांगल्या प्रकाराने तो मॅटर एक लिहून घ्या. म्हणजे वी आर द बेस्ट मुंबई वेडिंग फोटोग्राफर, वी डू वेडिंग फोटोग्राफी इन मुंबई, असं सारखं सारखं ते डेटामध्ये स्टफिंग करू नका, जेणेकरून तुम्हाला पॅनल्टाईज होईल. आपल्या SEOमध्ये दोन प्रकारचं ऑप्टिमायझेशन होतं. एकाला म्हणतात ऑफ पेज ऑप्टिमायझेशन आणि दुसरं असतं ऑन पेज ऑप्टिमायझेशन. ऑन पेज ऑप्टिमायझेशन म्हणजे जे आपल्या आपण वेबसाईटवरती करतो, म्हणजे इमेजेसना टॅग करतो, आपल्या टेक्स्टमध्ये काही टॅगिंग वापरतो, या सगळ्या गोष्टी आपण ज्या वेबसाईटमध्ये करतो त्याला ऑन पेज ऑप्टिमायझेशन म्हणतात. आणि ऑफ पेज ऑप्टिमायझेशन म्हणजे जसं आपलं ब्लॉग सबमिशन आलं, डिरेक्टरी सबमिशन आलं, हे जे आपण आपल्या वेबसाईटच्या बाहेर ज्या गोष्टी करतो त्याला ऑफ पेज ऑप्टिमायझेशन म्हणतात. आपली वेबसाईट जेवढी जुनी असेल तेवढा त्याचा फायदा जास्त असतो. म्हणून आत्ता जरी तुमचा कंटेंट, तुमच्या इमेजेस रेडी नसतील तरी पण डॉमेन नेम बुक करा आणि साईट लाईव्ह करा. ती अंडर कन्स्ट्रक्शन असेल तरीसुद्धा काही वेळेसाठी चालेल, पण साईट जेवढी जुनी तेवढी ती गुगलसाठी ट्रस्टेड मानली जाते.
आपल्या ऑन पेज ऑप्टिमायझेशनमध्ये म्हणजे आपल्या वेबसाईटमध्ये जो आपण मॅटर टाकलेला असतो त्याच्यामध्ये H1, H2, H3, H4 असे टॅग्स दिलेले असतात. H1 म्हणजे तुमची हेडिंग वन म्हणजे ज्या पेजला तुम्ही मेन जी हेडिंग देता आणि त्याचं सब टायटल समजा असेल तर त्याला H2 म्हटलं जातं. तर या H1 आणि H2 तुमचे जास्तीत जास्त कीवर्ड्स आले पाहिजेत. म्हणजे जसं वेडिंग फोटोग्राफर आहे, फोटोग्राफर इन मुंबई आलं तुमचं, कॅन्डिड फोटोग्राफी आलं, हे सगळे जे टॅग्स आहेत ते ॲज अ हेडिंग म्हणून आले पाहिजेत. आता आपण जे बॅकलिंकिंग म्हटलं किंवा डिरेक्टरी सबमिशन म्हटलं तर हे सबमिशन किंवा बॅकलिंकिंग हे सगळे रेप्युटेड साईटमधनं आले पाहिजेत. अशा काही साईट्स आहेत ज्या फ्रीमध्ये आपल्याला बॅकलिंक देतात पण त्या लिंक ज्या देतात त्या कदाचित गुगलकडनं बॅन असतील. तर त्यांच्याकडनं जर का आपण लिंक्स घेतल्या किंवा विकत घेतल्या लिंक्स तर गुगल त्याच्यासाठी पॅनल्टाईज करतं. म्हणून शक्यतो रेप्युटेडच लिंकचा वापर जास्तीत जास्त करा. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या इंटरनेटवरती ऑनलाईन रेप्युटेशन हा एक प्रकार आहे जो आपण इग्नोर केलेला असतो किंवा आपल्याला माहितीच नसतं. आपल्याला वाटतं की आपण आपल्या घराच्या PC बसून जे काय टाईप करतोय, जे काय सर्च करतोय हे कोणालाच दिसत नाही आहे कारण आपण एकटेच घरी काहीतरी बघतो. पण असं नसतं, आपण जे काय टाईप करतो ह्या सगळ्याचा रेकॉर्ड केला जातो आणि तो रेकॉर्ड गुगलला सुद्धा कळतो, त्याला आपला एज ग्रुप कळतो, आपण किती वाजता लॉग इन केलं, आपण कुठे ना कुठेतरी माहिती भरलेली असते. आपण आपल्या फेसबुकमध्ये खरी माहिती भरलेली असते, आपल्या वेबसाईटमध्ये असते, आपल्या लिंक्डइन प्रोफाईलमध्ये माहिती दिलेली असते आणि ही माहिती भरताना आपण आपला PC वापरलेला असतो. प्रत्येक PC एक IP ॲड्रेस असतो म्हणून त्या IP ॲड्रेसवरनं आपण जे काय करतो ते आपलाच डेटा म्हणून समजलं जातं आणि त्याचा एक रेकॉर्ड ठेवून सगळा त्याचा डेटा मेंटेन केला जातो. म्हणून ऑनलाईन तुम्ही ज्यावेळी असाल त्यावेळी अशा कुठच्याही गोष्टी बघू नका ज्याच्यामुळे तुमची इमेज खराब होईल, तुमचं रेप्युटेशन बदलेल. रेप्युटेशन ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि पुढच्या काळामध्ये त्याचा तुम्हाला फायदाच होईल. कुठच्याही परिस्थितीत आपलं ऑनलाईन रेप्युटेशन बिघडलं नाही गेलं पाहिजे ह्याची काळजी घ्या.